हेडलाईन्स चे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिग्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी मला त्यांच्या संपत्तीबाबत विचारलं, ठाकरेंना पक्ष नको फक्त पैसा हवा, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला बोल। आनंद दिघेंनी कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरेंचं नाव सुचवलं, मात्र नाव सुचवल्यानंतर दिघेंना मानसिक त्रास दिला, मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर आरोप। दिघे साहेबांचे आम्ही ओरिजिनल चेले आहोत, दिघेंचे नकली शिष्य या शिंदेंच्या टीकेला राजन विचारेंचं प्रत्युत्तर, तर शिंदेंना कंटाळून मस्के काँग्रेसमध्ये जाणार होते विचारेंचा दावा। आनंद दिघेंकडून पद काढून घेण्याचा डाव होता, मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। शिंदे खोटारडे, दिघेंच्या निधनानंतर त्यांनी शिवसेनेत अनेक पदं उपभोगली, आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर प्रत्यारोप, तर दिघेंवर बोलण्याची शिंदेंची लायकी नाही म्हणत केदार दिघेंचा हल्ला बोल। उद्धव ठाकरेंना राहुल गांधींसमोरच मुजरा करायचा आहे, याशिवाय त्यांना दुसरा रोल मिळणार नाही, फडणवीसांचा खोचक टोला, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचीही टीका। प्रचारात मडकं फोडल्यानं बारामती मतदारसंघात राजकारण तापलं, मडकं कधी फोडतात हे माहिती नाही का, रोहित पवारांचा अजित पवार गटाला संतप्त सवाल। रोहित पवार कोत्या वृत्तीचे, जनतेची दिशाभूल करतायत, कलश आणि मडक्यात फरक, दादांनी विकास कलश बनवला तो फुटू नये असा हेतू, मडकं फोडणाऱ्या रविराज तावरेंचं स्पष्टीकरण। तब्येत अस्वस्थतेमुळे शरद पवारांना आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला, मात्र घरातूनही पवार कामात सक्रिय, पवारांना 2 दिवस भाषण करण्यास मनाई। कधी पावसात ओलं व्हायचं तर कधी आजारी पडायचं, कधी रडायचं, यांना निवडणुका जिंकता येत नाही, गिरीश महाजनांचा शरद पवारांसह रोहित पवारांना खोचक टोला। सातारा मतदारसंघाच्या कोरेगाव तालुक्यातील 4 गावांचा उद्याच्या मतदानावर बहिष्कार, 2 धरणाच्या डाव्या कालव्याचं पाणी गावापर्यंत सिंचनासाठी पोहोचत नसल्यानं ग्रामस्थांचा निर्णय। झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई, 1/2 डझन ठिकाणी छापेमारी, निलंबित मुख्य अभियंता वीरेंद्र राम आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापेमारी, मोठ्या प्रमाणात रोकड जप्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।